हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा या ठिकाणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोयाबीन एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी हे उपस्थित होते। तर या सोयाबीन एल्गार परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात विचारले असता पीक विमा कंपन्यांनी खोटे रेकॉर्ड तयार करून बोगस पंचनामे करून आणि सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांना फसवले असल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे। सोयाबीनचे हे जे भाव पडलेले आहेत याचं कारण बाजारामध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार झालं की सोयाबीनची पेंड आयात केल्यामुळं सोयाबीन अतिरिक्त होईल आणि सोयाबीनचे पेंडीचे भाव पडतील, परंतु तसं झालेलं नाही आहे। पण मुळामध्ये केंद्र सरकारनं कारण नसताना 12 लाख टन सोयाबीन आयात करण्याचा जो निर्णय घेतला तो पूर्णपणे चुकीचा आहे। त्यातले 4 लाख टन आता आलेले आहे, किमान जनाची नाही मनाची लाज म्हणून सरकारनं उरलेले 8 लाख तरी सोयाबीनची पेंड थांबवावी। दुसरी गोष्ट, पाम तेलाच्या आयातीवरचं आयात शुल्क 0% केलेलं आहे, ते पूर्ववत 30% करावं। पुन्हा सोयाबीनचे भाव 8000 पुढं गेल्याशिवाय राहणार नाहीत, कारण आणि किरकोळ व्यापाऱ्यावर स्टॉक लिमिट लावले आहेत। एका बाजूला 3 कृषी कायदे आणून शेतकऱ्याला आम्ही निर्बंधमुक्त करतो अशा घोषणा करायच्या, स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, आणि दुसऱ्या बाजूला ज्यावेळी सोयाबीनला चांगला भाव असतो त्यावेळी व्यापाऱ्यांनी खरेदी करू नये म्हणून स्टॉक लिमिट लावायचे। असले धंदे केंद्र सरकारनं बंद करावेत, पूर्ववत शेतकऱ्यांना भाव मिळेल। आत्तापर्यंत खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारनं ज्या ज्या गोष्टी केल्या आहेत त्यामुळं खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या नाहीत, पण सोयाबीनचे भाव मात्र पडलेले आहेत। हे पाप केंद्र सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी केलेलं पाप पहिल्यांदा त्याचं पापक्षालन करावं। पूर्ववत 0% 30% पामतेलावर आयात शुल्क लावावं आणि आता किमान राहिलेली पेंड तरी आयात करू नये, एवढे निर्णय जरी घेतले तरी पुन्हा सोयाबीनला चांगले भाव येतील।